नमस्कार जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी बातमी येते थेट एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि शिंदे गटाला दिलाय मोठा धक्का ठाण्यात ठाकरेंनी हा बडा नेता लावलाय गळाला सविस्तर बातमी काय आहे ते जाणून घेण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असे गट पडले मात्र स्थानिक पातळीवर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा कुरबुरी नेहमीच होत्या त्याच एकनाथ शिंदे यांच्या कुरबुरीला कंटाळून भाजपाचे हे नेते उद्धव ठाकरे यांच्या गळाला लागलेले आहेत ठाण्यातूनच दिवा येथील भाजपाचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी आपल्या पाच हजार समर्थकासह मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची मशाल हाती घेतली त्यामुळे भाजपाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे आपल्या पक्षाच्या कार्यकारिणीत डावलण्यात आल्यामुळे ते नाराज होते अनेकवेळी त्यांनी तेथील स्थानिक जे भाजपाचे नेते आहेत त्यांच्याशी वैर पत्करून तसेच इतर मोठी कामे करूनसुद्धा त्यांना डावलं मात्र त्यांना पुढे विचारात घेतलं नाही त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून मशाल हाती घेत एकच पुन्हा उद्धव ठाकरेंची सत्ता आणण्याचा नारा दिला यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा सडकून टीका केली व म्हणाले की गद्दारी ही ज्यांच्या रक्तात असते त्यांनी बेमानी केली त्यामुळे आता यापुढे फक्त सुसंस्कृत नेतृत्व उद्धव ठाकरे यांनाच आम्ही पुढे पाठिंबा देऊ असं त्यांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी ठाण्यात उद्धव ठाकरे यांना असं बळ मिळेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद